रेट ऑफ रिएक्शन पहला वीडियो, दूसरा वीडियो जो राहणार आहे एवरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इंस्टेनियस रेट ऑफ रिएक्शन, त्याचे काही न्यूमेरिकल्स आणि युनिट्स, हे तीन पॉइंट्सवर आता चर्चा करणार. तर एवरेज ऑफ रेट ऑफ रिएक्शन अर्थ रेट ऑफ रिएक्शन ची डेफिनेशन म्हणजे एवरेज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचं चेंज आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कोणाचं चेंज आहे, प्रोडक्ट रिएक्टंट कमी प्रोडक्ट, मग याला लागणारा टाइम ड्युरेशन असतं म्हणजे एवरेज. कारण की टाइम प्रत्येक स्टेपला मात्र सारखा राहणार आहे का, नाही, एवढे पण बदल होणार आहे, तिथे टाइम कधी कमी पण राहील कधी जास्त पण राहील. म्हणून सगळ्याच टाइमची काय करायची आपल्याला, एवरेज मेंटेन करायचं. म्हणजे याचा अर्थ झाला मेजर ओव्हर लॉंग टाइम इंटरवल. म्हणजे आपण मेजर करायचं काय, मेजर करायचं लॉंग टाइम इंटरवल. रिएक्शन रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होताना जेवढा कालावधी लागला, टाइम जो लागला, त्या टाइमला आपल्याला मेजर करायचं. यालाच म्हणणार एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. मग एव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचा फॉर्म्युला काय झाला, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय चेंज इन टाइम. म्हणजे ग्राफिकल मेथड मध्ये जे सांगितलं मी, बघा पहिले टाइम इतका लागला टी वन, त्यावेळेस जो बदल होता तो एक्स वन होता. जसा मी टाइम वाढवतोय म्हणजे टाइम टी वरून कुठे आणतोय टी टू वर, तर बदल काय झाला एक्स टू एक्स झाला, म्हणजे एक्स वन काय झाला डिक्रीज झाला. परत टी वरून मी कुठून येतोय टी थ्री वर, परत काय झाला एक्स टू वरून कुठे आला एक्स थ्री वर आला, परत टी फोर वरून काय राहणार एक्स फोर. याला जर पॉइंट नंबर दिले ए बी सी डी, म्हणजे ए बी सी डी जो बदल होणार आहे, सगळ्यांचे प्लॉट डायग्राम सारखे आहे का, हा प्लॉट डायग्राम वेगळा आहे, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, अजून खाली काय होणार आहे वेगळे. म्हणून ट्रू रेट ऑफ रिएक्शन आपल्याला भेटणार नाही, ट्रू रेट ऑफ रिएक्शन भेटणार, कॉमन रेट ऑफ रिएक्शन भेटेल, परंतु ट्रू मात्र भेटणार नाही. पण टू गॅप्स ऑफ द टाइम इंटरवल इज नॉट सेम, सगळ्यामधला टाइम इंटरवल सेम आहे का, नाही, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे, ठीक आहे, तर हा सुद्धा सेम. म्हणजे याची याचा अर्थ काय झाला, स्लो रिएक्टंट जर स्लो ऍक्ट होत असेल तर रिएक्शन सुद्धा काय होत असेल, स्लो होणार. आणि जर रिएक्टंट फास्ट मध्ये होत असेल तर रिएक्शन पण काय होणार फास्ट. म्हणजे ऍव्हरेज रिएक्शन जी असते ती जर जनरली काय असते, स्लोच असते, आणि इंस्टंटेनियस रिएक्शन जी असते ती जनरली काय असते, फास्ट असते. म्हणून चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन अपॉन काय टी टू मायनस, त्याच पद्धतीने एक्स थ्री मायनस काय एक्स टू अपॉन काय टी थ्री मायनस टी टू, त्याच पद्धतीने काय झालं डेल्टा एक्स अपॉन काय झालं डेल्टा. म्हणजे हा जो डेल्टा लागला इथं जो टाइम इंटरवल होता तो मात्र जास्त होता, आणि इथं जो डी लागणार आहे तिथं टाइम इंटरवल मात्र खूप कमी राहणार. जर अर्थ काय झाला, डेल कधी युज करायचा आणि डी कधी युज करायचा, डेल कधी युज करायचं थोडस लॉंग टाइम असेल तर लक्षात घ्या सारखंच आहे बाकी थोडस इथं मात्र काय राहणार कसं राहणार लॉंग चे काय राहणार शॉर्ट टाइम, ठीक आहे, व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल मध्ये डी युज करतात असतात आणि डेल्टा कधी युज करत असतात जो बदल लॉंग टाइम ड्युरेशन मध्ये ठीक आहे. इंस्टंटेनियस आता दुसरा पॉइंट बघू आपण, इंस्टंटेनियस ऑफ रेट ऑफ रिएक्शन. इंस्टंटेनियस इंस्टंटेनियस अर्थ काय, लगेच बदल खूप फास्ट बदल होतो. म्हणजे इथं जो बदल होता ग्राफ मध्ये, इथं जर एक्स घेतलं तर इथं जर टाइम टी वन घेतलं तर खूप कमी सेकंदात इथे इम्प्रूव्ह. म्हणजे ऍक्च्युली हा ग्राफ असा होता, इथून लगेच बदल येत असेच पद्धतीने थोडासा टाइम इंटरवल आला असं बदल होतो, परत काय असा बदल होतो, म्हणजे खूप कमी कालावधी जो बदल होणार आहे, ठीक आहे, स्मॉल टाइम इंटरवल मध्ये चेंज असतो. इथं काय होतं व्हेरी लॉंग टाइम, आणि इथं मात्र काय होतं डिफरन्स बिटवीन सुद्धा विचार करतात ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. रिएक्टंट कशा राहते, मग रेट ऑफ रिएक्शन बघा राहतं रिएक्टंट मध्ये होणारा बदल फास्ट, रिएक्शन मध्ये होणारा बदल पण फास्ट, ठीक आहे. म्हणून याला मी असं करणार एक्स इकडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते डी एक्स आपण काय होणार डी वाय, म्हणजे मुख्य वर कुठे डी एक्स आपण टी टू, जसं इथं काय केलं एक्स टू मायनस काय केलं एक्स वन आपण काय टी टू मायनस टी वन, ठीक आहे. आता इंस्टंटेनियस झालं, इंस्टंटेनियस वर एक एक्झाम्पल घेऊ आपण. जसे मागे एक्झाम्पल कशाचे होते रेट ऑफ रिएक्शन जे होते, रेट ऑफ रिएक्शन चे एक्झाम्पल म्हणजे ऍव्हरेज, कारण की तिथं लॉंग टाइम का होता जास्त, आणि तिथं जर त्यांनी सांगितलं
एक्झाम्पल दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे इन्स्टेनियस मध्ये करा तर तुम्हाला काय लावा लागणार डी काय आणि जर काहीच मेन्शन नाही केलं तर तुम्ही डेल्टा युज करा नाही तर डी युज करा मेन्शनच केलं नसेल तर काय डेल्टा किंवा डी ठीक आहे गीता ट्वाईस मॉलिक्युल ऑफ एनओ प्लस बी आर टू गॅस आणि ट्वाईस मॉलिक्युल ऑफ एन त्यांनी विचारलं रिएक्टन्स शोधा प्रोडक्ट शोधा आणि ओव्हरऑल रिएक्शन सॉल्व करून दाखवा 1 by 2 b n o by d t आणि b r साठी काय करणार d b r 2 by d t कारण की याची रिसिप्रोकल व्हॅल्यू घेणं आवश्यक आहे इथं जर 2 असेल तर इथं काय होते 1 by 2 इथं काहीच नाही म्हणून तेच राहणार प्रोडक्ट मध्ये काय इथं 2 आहे म्हणून काय करावं लागेल 1 by 2 ठीक आहे आणि ओव्हरऑल ही रिएक्शन आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की युनिट काय कॉन्सन्ट्रेशन युनिट न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व करताना युनिट वरून जावं लागतं याचा हाच एक चॅप्टर असा आहे त्याचे जर प्रॉब्लेम सॉल्व करायचे तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट काय युनिट युनिट वरून क्वेश्चन सॉल्व होतात बाकीचे क्वेश्चन वेगळे होतात आणि या चॅप्टरचे प्रश्न फक्त युनिट वर सॉल्व होतात ठीक आहे युनिट इज इक्वल टू मोल पर लिटर बाय टाइम म्हणजे याला असली टाइम मला लिटरला खाली आलं मोल लिटर इंटू टाइम किंवा मोल लिटर इनवर्स टाइम इनवर्स ऐसा युनिट काय राहणार मोल आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हणून काय राहणार मोल लिटर मध्ये एल मायनस वन टी मायनस वन सेकंड मध्ये पण आणत काय मिनिट मध्ये पण आणत किंवा आज मध्ये काही डेज मध्ये पण होऊ शकतं काही इयर्स मध्ये पण होऊ शकतं रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन वेगवेगळ्या टाइम मध्ये सेट करता येत ठीक आहे नंतर जर तेच गॅसेस मध्ये जर असेल तर रेस्पिरेशन मध्ये एटीएम अपॉन टाइम ठीक आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिवाइडेड बाय टाइम किंवा एटीएम टाइम इनवर्स किंवा एस इनवर्स जरी केलं तरी ठीक आहे